नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रसाद जाधव. मी रत्नागिरी मँगो डॉट कॉमतर्फे बोलतो आहे. तर आपला आजचा विषय जो आहे तो आंबा वाहतूक. जेव्हा आंबा सीझन येतो तर आंब्याची वाहतूक कशी होते, त्याला कुठल्या कुठल्या गाड्या वापरल्या जातात, ते त्याविषयी बोलत आहोत. तर ही आहे महिंद्रा बोलेरो. ही महिंद्रा बोलेरो मोस्टली ह्या ज्या गाड्या ज्या असतात ह्या वाशी APMC किंवा पुणे मार्केट यार्ड इथे या घेऊन जातात. आणि मोस्टली ह्या गाड्या ज्या असतात ना ह्या मोस्टली घरपोच म्हणजे याचा अर्थ डोअर डिलिव्हरी किंवा गेट डिलिव्हरी बोलतात त्याला. तर मिनिमम त्याचा रेशिओ असतो तरी पण कमीत कमी 10 पेट्या असं असतो. म्हणजे तुमच्या मुंबईत सिटीमध्ये कुठे तो लोकेशन जे असेल तिकडे पोहोचवले जातात ह्यांच्यातर्फे. आणि फास्ट डिलिव्हरी बनते. जर तुम्हाला वाशी APMC तुम्हाला जर आंब्याची पेटी पाठवायची असेल तर तिकडे लवकरात लवकर जो माल जातो ना त्याची किंमत बऱ्यापैकी चांगली मिळते. अजूनही गाड्या येतात की त्या LP बोला किंवा 10 चाकी गाडी येते किंवा आयसर येते, असे खूप सारे टेम्पोवरशी करतात. पण ही गाडी छोटी आणि फास्टर बनल्यामुळे ही लवकरात लवकर पोचते आणि ही घरपोच पण करतात आणि APMC पण करते. तुम्हाला पावसच्या जवळपास खूप सारे ट्रान्सपोर्ट मिळतील म्हटलं तर ह्या ट्रान्सपोर्टचं नाव आहे महाकाली ट्रान्सपोर्ट. तर ह्यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर जो आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता. तर अशा खूप साऱ्या ठिकाणाहून अशा सर्व्हिसेस आहेत, म्हणजे रत्नागिरीतून आहे, पावसवरून आहे. पावस तर मेन अड्डा झाला आहे की आंब्याचा. तर पावसात जिकडून तिकडून आंबा येतो. तर समजा तुम्हाला 10 पेट्या तुम्हाला सांताकुर्ला पाठवायचे किंवा दादरला पाठवायचे असतील, ओके, तर हे काय करतात, ट्रान्सपोर्टवाले तुमच्या घरी येतात. तुम्हाला तिथे हमाली करायची गरज पडत नाही. तर तेच पेट्या उचलून तुम्ही आपल्या ह्या गाडीमध्ये टाकतात. 100-120 पेट्या ह्या गाडीत बसतात. त्याच्यानंतर तेच हे गाडी लवकरात लवकर घेऊन ही दादर साईडला तुमची पोहोचवणार. आणि ह्याचा रेट ऑलमोस्ट 200 रुपये पर पेटीच्या आसपास असतो. आणि जवळजवळ वाढू पण शकतो कधी. आणि जवळजवळ APMC मार्केटला पोहोचवायला गेलात तर 150-200 रुपयाच्या आसपास बनतात. तर मोस्टली मी प्रिपेअर करतो की महिंद्रा बोलेरो, कारण ती लवकर जाते आणि नीटपणे जाते आणि त्याला पूर्णपणे. आणि मेन म्हणजे तुम्ही ज्या गाडीतून तुम्ही ट्रान्सपोर्ट कराल तर मोस्टली याची बॉडी पत्रा बॉडी बघत जा, म्हणजे पूर्ण पॅक गाडी. ओपन गाडी जी असते ना, समजा कधी अचानक पाऊस आला तर ताडपत्री तर असतेच तशी, नाही असं नाही. पण चुकून माकून काही इश्यू आला, तुमचे आंबे भिजले तर किती मोठा लॉस होऊ शकतो ते बघा. तर त्यामुळे अशा पॅक गाड्या मोस्टली तुम्ही प्रिपेअर मी करतो. माझी सजेशन तुम्हाला आहे अशी. तर मी ठेवतो आता. बस एवढंच बोलायचं मला की बोलेरो गाडू ही फास्टर बनते लवकरात लवकर, कारण छोटी गाडी पडते नाही. तुम्ही मोठे ट्रक बोलाल ते हळूहळू जाईपर्यंत तिकडे नंबर लागेपर्यंत APMC मार्केटला जाणार, तिथपर्यंत आपले आंबे म्हणजे इतर जण आंबे घेऊन जाऊन ते मार्केटमध्ये विकूनसुद्धा झाले असणार. कारण इकडून आंबे आपले जाणार APMC मार्केटमध्ये, तिकडनं बरेचसे एजंट असतात तिकडून ते खरेदी करतात. त्याच्यानंतर ते एजंट दुसऱ्यांना विकून म्हणजे लोकल मार्केटला जे विकतात तर ते येतात, ते आंबे घेऊन जातात मुंबईमध्ये आणि विक्री करतात. तर ही सिस्टम आहे एक आंबा विकायची. हे मी वाहतुकीचं सांगितलं, विक्रीचं नाही सांगत मी, वाहतुकीबद्दल बोलतं. तर ह्या ट्रान्सपोर्टचं तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. चला ठेवतो मी, बाय बाय.